आपलं खूप स्वागत आहे. आषा आणि एकादशी निमित्त आज आपण एक उपवास रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे उपवासाचे दहीवडे. चला तर मग बघूया उपवासाचे दहीवडे कसे करायचे. उपवासाचे दहीवडे बनवण्यासाठी इथे मी आधी हे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याला आता मॅश करून घेऊया. बटाटे इथे आपले चांगले मॅश करून झालेले आहेत, याच्या गुठळ्या नाही राहू द्यायच्या, स्मूथ असं हे करून घ्यायचं आहे. या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपण 1/2 चमचा जिरे पूड, चवीप्रमाणे सेंधव मीठ घालूया. इथे मी 1 मिरची आणि 1/2 ते 1 इंच आल्याचा तुकडा याचं वाटण करून घेतलेलं आहे, हे वाटण पण आपल्याला घालायचंय. इथे मी 4 ते 5 चमचे उपवासाची भाजणी घेतलेली आहे, ही भाजणी पण आपल्याला या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकायची आहे. हे सगळं आता चांगल्या प्रकारे मिक्स करायचंय. चांगल्या प्रकारे हे आता मिक्स झालेलं आहे. आता या पिठाचे असे गोळे करून घ्यायचे. गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, उपवासाची रेसिपी आहे म्हणून इथे मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे. हे वडे आपण आता तळून घेऊया. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर आहे. मस्त असे आपले वडे तळून झालेले आहेत इथे. अशाच प्रकारे सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे. एका बाजूने छान तळून झाल्यावर मगच याला उलटायचे. यानंतर इथे मी 1 कप ताजं घट्ट असं दही घेतलेलं आहे, यामध्ये 1 चमचा साखर. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर घालू शकता. चवीप्रमाणे सेंधव मीठ. आता हे सगळं छान फेटून घ्यायचंय चांगल्या प्रकारे. एकजीव आणि स्मूथ असं हे दही करून घ्यायचंय. दही फार घट्ट वाटत असेल तर यात गरजेप्रमाणे थोडस पाणी घालू शकता. दही इथे अगदी स्मूथ अशा प्रकारे आपलं फेटून झालेलं आहे. आता आपण दही वडे सर्व्ह करण्यासाठी घेऊया. इथे एक सर्व्हिंग डिश घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण हे दही वडे सर्व्ह करूया. ह्या वड्यांवर आता भरपूर सारं दही टाकून घेऊया. छान दह्यामध्ये भिजले पाहिजेत हे वडे. त्यानंतर ह्यावर जिरे पूड, थोडस सेंधव मीठ, चिमूटभर लाल तिखट, डाळिंबाचे दाणे मी इथे काही टाकत आहे. दिसायला तर छान दिसतात आणि चवीला पण खूप छान असे लागतात त्या दहीवड्यामध्ये. दहीवडा इथे अजून चटपटीत बनण्यासाठी मी इथे 1 चमचा ही चिंच आणि खजूरची चटणी टाकत आहे. या चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवर आपण पाहू शकाल, ते तुम्ही बघू शकता. अगदी लुसलुशीत असा हा दहीवडा झालेला आहे. माझी आजी उपवासाच्या दहीवड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.